विट्यात मराठा आरक्षणासाठी तहसील कार्यालयावरून उडी मारण्याचा प्रयत्न. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. मराठा आरक्षणाच्या लढाईत मनोज जरांगे यांचा लढा भक्कम करण्यासाठी विट्यात तहसील कार्यालयासमोर कालपासून मराठा क्रांती मोर्चाच्या युवकांनी ठिय्या मारला आहे. आज आरक्षणासाठी संतप्त झालेल्या आणि आरपारची लढाई लढण्याची मानसिकता असलेल्या सुमारे 50 युवकांनी विटा तहसील कार्यालयावरून उडी मारत आत्मबलिदान देण्याचा प्रयत्न केला, पण पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनं या युवकांना थांबवण्यात यश आलं. विट्यासह संपूर्ण खानापूर तालुक्यात मराठा आरक्षणाच्या लढाईची धग पेटली आहे. गावोगाव युवक या आंदोलनात उतरत नेत्यांना गावबंदी करत आहेत. कालपासून विटा तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण केलं आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर चढत उडी मारण्याचा प्रयत्न करताच प्रशासनाचं धाबदण आलं. मी शंकर तुकाराम मोहिते, विटा, खानापूर तालुका, जिल्हा सांगली. सकल मराठा समाजातील आम्ही सर्व बांधव आहोत. विट्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना जे साखळी उपोषणाच्या माध्यमातून आम्ही पाठिंबा देण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत, इथून पुढे साखळी उपोषण हे कंटिन्यू चालूच राहणार आहे. परंतु प्रशासनाला आम्हाला काहीतरी जाग आणायची होती. सांगलीमध्ये आज सगळे आमदार असतील, माजे आमदार असतील किंवा सर्व पुढारी खासदार असतील, माजी मंत्री असतील, पालकमंत्री असतील, सगळे सांगलीमध्ये आज उपोषणाला बसतात, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. परंतु मी या सर्व नेतेमंडळींना एक सांगू इच्छितोय की तुम्ही सांगलीत उपोषणाला बसण्यापेक्षा तुम्ही मंत्रालयामध्ये जा, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावरती तुम्ही दबाव आणा आणि त्यांचा दबाव आणून तुम्ही आमचं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडायसाठी प्रयत्न करा. आणि ज्या मराठा समाजाच्या मागण्या आहेत आणि ज्या न्याय हक्काच्या आहेत, ज्या कायद्याच्या चौकटीतल्या आहेत, त्या पूर्ण केल्या पाहिजेत. कारण का मनोज जरांगे पाटील गेले 6 दिवस झालं बिना अन्न पाण्याचं आहे, अन्न राहू द्या, पाणी देखील पिलेलं नाही. आणि एखादा माणूस 5-6 दिवस जर पाणी नाही पिला तर त्याचं रक्तातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रक्त आटू लागतं. अशा परिस्थितीमध्ये जर मनोज जरांगे पाटलांना काय झालं तर मग मात्र हा महाराष्ट्र शांत राहणार नाही, अतिशय तीव्र आंदोलन करणार, त्याचीच झलक म्हणून मराठा समाजातील विट्यातील 50 मराठा समाजातील आम्ही युवक आत्मबलिदान करण्यासाठी विट्यातील तहसील कार्यालयाच्या इमारतीवरती आम्ही चढलेलो आहोत आणि आत्मबलिदानाचा आम्ही प्रयत्न करत होतो. परंतु आमच्या बरोबर पालकमंत्री असतील, शासकीय अधिकारी असतील, यांनी सर्वांनी संवाद साधला आणि आमच्या मागण्या आहेत ज्या त्या उद्यापर्यंत कसल्याही परिस्थितीत पूर्ण करणार असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आज काय केलं? आज आम्ही आत्मबलिदानासाठी इथं प्रशासकीय इमारतीवरती आलो, 50 लोक आलो होतो. प्रशासनानं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु आमची जी काय मागणी आहे ती आम्ही त्यांना सांगितली. पालकमंत्र्यांशी आता आमचं बोलणं झालं, पालकमंत्री मुंबईमध्येच आहे आणि सर्व आमदारांना आणि खासदारांना आम्ही विनंती केलेली आहे, आजच्या आज तुम्ही तातडीनं मुंबईला निघा आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भेटून आजच्या आज त्यांना मनोज जरांगेंचं उपोषण सोडण्यासाठी रवाना करा.